कॉपी बहादरांना शिक्षण मंडळाने दणका दिलाय. 12वीच्या परीक्षेत आतापर्यंत 41 विद्यार्थी कॉपी करताना आढळले. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉपी बहादर सापडल्याने शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना नापास करण्याचा आदेश दिलाय. या प्रकरणी कॉपी करणाऱ्या 3 विद्यार्थ्यांना अटकही करण्यात आली आहे. एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाच्या पेपरमध्ये घोळ झालाय. सराव परीक्षेचा पेपर जशाच्या तसा अंतिम परीक्षेसाठी आला. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हा प्रकार घडला. आता आरोग्य विद्यापीठानं या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. तसंच हा पेपर पुन्हा घेण्यात येणार आहे. प्रलंबित मागण्यांसाठी औरंगाबादचे घाटी वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व शिक्षक संपावरती गेले. त्यामुळे रुग्णसेवेसोबतच विद्यार्थ्यांना शिकवणंही त्यांनी बंद केलंय. 7वा वेतन आयोग मिळावा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ नेमावं अशा मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारला. विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात दुरुस्ती करून कुलगुरू नियुक्तीच्या राज्यपाल आणि कुलपतींच्या अधिकारांना राज्य सरकारनं कात्री लावली. त्यामुळे अजूनही राज्यपालांनी या कायदेदुरुस्तीला मंजुरी दिलेली नाही. यामुळे मुंबई पुण्यासह इतरही विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीचा पेच निर्माण झालाय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांनी केलेल्या चौकशीबद्दल भाजपनं आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. प्रस्ताव मांडताना ज्यांनी तक्रार केली त्यांनाच आरोपी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तर भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून चौकशी होत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला. फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सदस्यांच्या अधिकारावरती कोणतीही गदा आणली गेली नसल्याचं सांगितलं. आता उत्तर याला उत्तर देताना काल विचारलेले प्रश्न लेखी प्रश्नांपेक्षा वेगळे असल्याचं फडणवीस म्हणाले. त्यांनी सांगितलं असेल वर्तमान काल आलेले प्रश्न. सहकारी साखर कारखान्याच्या विक्री घोटाळ्यावरती आज विधानसभेत चर्चा झाली. गैरव्यवहारांमुळे राज्यातील अनेक साखर कारखाने अडचणीत आले तसा आरोप फडणवीसांनी केला. अण्णा हजारेंनी केलेल्या तक्रारीनंतर चौकशी होणार का असा सवालही फडणवीसांनी सभागृहात केला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख चंदीवाल आयोगासमोर हजर झाले. देशमुखांसह सचिन वाझे याचीही आयोगासमोर साक्ष होणार आहे. परमबीर सिंग यांच्या आरोपांबाबत चौकशीसाठी आयोग स्थापन करण्यात आलाय. देशमुखांवरील परमबीर यांच्या आरोपांची चौकशी हा आयोग करतोय. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती बसून भाजपच्या आमदारांनी आजही घोषणाबाजी केली. मलिकांनी राजीनामा द्यायलाच हवा या मागणीवर भाजप ठाम आहे. मलिक अजूनही मंत्रिपदावरती कसे राहू शकतात असा सवाल भाजपच्या नेत्यांनी उपस्थित केलाय. विजयाच्या शिल्पकाराला पोलिसांची नोटीस येऊ नये असा काही नियम आहे का असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. केंद्राच्या तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याची टीका त्यांनी पुन्हा एकदा केली. चंद्रकांत पाटील यांनी विजेच्या प्रश्नावर विशेष चर्चेची मागणी विधिमंडळात केली. वाढत्या उन्हाळ्यात वीज प्रश्न गंभीर होतोय पण विजेबाबत सरकारकडून थातुरमातुर उत्तरं दिली जात आहेत असं पाटील म्हणाले. नाशिक महापालिकेची निवडणूक ठरलेल्या वेळेत होत नसल्यानं अखेर नगरविकास विभागानं प्रशासकाची नियुक्ती केली आहे. त्यानुसार आजपासून प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त कैलास जाधव हे कामकाज पाहणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. नवी दिल्लीतील गडकरी यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपनं मोठं यश मिळवल्यावर योगी आदित्यनाथ दिल्लीत आले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. उत्तर प्रदेशात भाजपला मिळालेल्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची छाप आता बाजारपेठांवरती दिसू लागली आहे. होळीनिमित्त बाजारपेठा फुलल्या आहेत आणि सध्या बाजारपेठांमध्ये मोदी आणि योगी यांच्या मुखवट्यांची जोरदार विक्री सुरू आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण संघटनेचं राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. अकोल्यातही अध्यापकांनी आंदोलन केलं. जिल्हा प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. आंदोलनादरम्यान आपत्कालीन आणि कोविड रुग्णसेवा व्यतिरिक्त इतर वैद्यकीय सेवा बंद करण्यात आल्या आहेत. विविध भत्ते मिळावेत, सातवा वेतन आयोग लागू करावा आणि जुन्या पेन्शन योजनेची मागणी त्यांची आहे. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातील त्रिंगलवाडी इथं एका हॉटेलमध्ये हुक्का पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. इथं 60 ते 70 जण पार्टी करत असल्याचं समोर आलं. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील खरसखांडा इथं संत्रा चोरीची घटना घडली. ही घटना आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. अज्ञात 5 जणांनी शेतातल्या पहारेकऱ्याला डांबून ठेवून ही चोरी केली. चोरट्यांनी जवळपास 1.5 लाख रुपयांच्या संत्र्यांची चोरी केली आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. देऊळगाव राजा नजीक पहाटे 5:30 सुमारास बोलेरो गाडीला भीषण अपघात झाला. खामगाव जालना महामार्गावर बोलेरो आणि ट्रकच्या धडकेमध्ये 5 जण जागीच ठार झाले. बोलेरोतील सर्वजण जालन्याहून शेगावला गजानन महाराज दर्शनासाठी निघाले होते. दरम्यान 4 जखमींवरती देऊळगाव राजा आणि जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.